का, का पिल्लू अपूर्वा आले आता शाळेतून काहीतरी भेटले त्यांना शाळेत काय हरभरा बर डाळ आणि तांदूळ तांदू। किती किती भेटले मला ही तांदूळ पिल्लू तांदू पिलू हरभरा हरभरा आणि तोरीची डाळ आणि असाळेत हो हका ही काय एक किलो तुरीची डाळ तूर डाळ हरभर एक किलो हरभर उसळ करून खायला मस्त बघी बाजून आणि बाजून तर अशा वातावरणात एकच नंबर लागतात हरभर नादच करायचा नाही खुळाच नाद साध्याकाळी आज हरभर नाही जी किती ना ना नाद खुळा होतो हरभारा खातानाजी नंबर मिठाचा हरभार खातानाजी नातखोळाच लागतो का नाही आणि हे तांदूळ भात वगैरे शिजवून खायला वगैरे वगैरे एक एक किलो न दोन किलो तांदूळ आणि एक किलो तुरीची डाळ आणि एक किलो हरभार तर अपूर्वाला आ, परत पिलूला शाळेत भेटलेला आहे आणि तुमच्या पुनमताई आज कुठं जाणार हाय कुठं नेणार आहे तो तुम्ही मला भुर भ्र ब्र नेणार आहे तनते ती हेलिकॉप्टर मध्ये कशा कोण पण नेणार आज तुमची पुनमता पार्लर करायला जाणार हाय पार्लर म्हणजे आज तुमची पुनमता जरा शॉपिंग करायला जाणार हाय शॉपिंग जरा पार्लर म्हणलं करावं लयंदी झालं काय जरा म्हटलं केसाला फिप द्यावा अ तुमचं दाजी चालल्यात घेऊन तुमच्या पुन्हा यायला इथे जरा शेप फिप देऊन केसाला मस्त भारी आणि बाजार बी आहे आठवड्याचा आज यावा म्हणलं बाजार घेऊन लयंदी झालं वांग्या बटाट्याचं कालवण एक खायला भेट ना या चार आठ दिवस झालं वांग्या बटाट्याचं कालवण खाल्ल्याशिवाय काय आपलं पोट भरत नाही काय तरी नवीन आणू काय बोलतो का वांगन बटाट बर नवीन आणू पण तुमच्या ताईला वांगन बटाट असं आवडत तर मस्त पैकी आता तुमची डोकस विचारणार आणि थेट तुमच्या दाजी बरोबर भुर कस भुर फुस जाणार भुर भुर जाते आता कुठे गेला कंगवा काय डोकस फिक्स इचरायचं चाललंय काय ह्या आबाळांनी नको नको केलं या विचारती डोकं जरा लय केस हि झाल्यात वाकडी तिकडी म्हणलं यावा जरा फिप देऊन जरा आठवड्याचा बाजार पण आहे बाजार बी करावा हे काय पिल्लू अपूर्वा आताच आले शाळेतून त्या शाळेतून आल्या मग काय नाही शिवण्या पण घरी राहते ना शिवण्या मग घेऊन जावे लागली असती आणि तिथं शिवण्या दमून जाते मग लांबचा प्रवास आहे लांब जावं लागतं ना त्याच्यामुळं त्यात काय होतं या बाळ याला अचानक पाऊस भिजले मग काय करायचं त्याच्यामुळे नको वाटत ऐका ना हा पाऊस पाणी आला पण पाऊस पाणी काय एवढा मोठा रपा यायचा म्हणा काय वाद्रपाताचा दिवस यायच मोठा यायला वाद्रपताचा दिवस नाही पण पावसाला काय ओल करायला म्हणलं जाऊन जरा बाजार फिजार घेऊन चला मग होटाफटा फटाव एकरा बाळांला आठ दिवस ही आठ काय म्हणतात ह्या आठवड्यात ती त्या आठवड्यात मध्ये आधी काय नाही मग मध्ये आधी काय नाही मग नसलं काहीतरी ग बसायचं कानाला चिमटा घेऊन आम्हाला हाय का नाही आम्हाला हाय का नाही काय हाय ना काय खात आहे नेमकं आता तुमची पूनम ताई जरा फिरेशवानी मेकअप केलाय पूनमताईनी आणि पुनमताईनी विचार पण केलाय आता एकदम कसं राहायचं एकदम भारी राहायचं मजेत खुसखुशीत टेन्शन नाही लिहिण टेन्शन नाही घ्यायचं काय नाही भावांना बहिणीनं धन्यवाद तुमचं सगळ्यांचं तुमचं फिरेश फिरेश राहायचं दाजींनी हिडू टाकला दा सगळ्यांच्याच भारी भारी कमेंट आल्यात खूप मला भारी वाटलंय अ खरच वाटलं की आपल्या माग बऱ्याच भावा बहिणींचा सपोर्ट आहे आणि आम्ही असंच था 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 खुश राहण्याचा प्रयत्न करणार तुमचा तर सपोर्टच आहे त्याच्यामुळं काय आम्ही राहतो आपण खुश पण राहतो पण कधी कधी होत जरा चालूच असतं जीवनात घडामोडी काय म्हणतात का नाही सगळा दिवस सारखंच नसतात एक सुखाचा दिवस एक दुखाचा दिवस प्रत्येक घराच्या प्रत्येक घरात चालूच आहे पण आता कसं आहे लोकांनी असं म्हणजे कोणी दाखवीत नाही आणि आता कसं आपलं तुमच्या पुनमदानी काही माहिती नव्हतं एवढं हका हका पाठी मागून बघायचं चांगले चांगले भारी मस्त ना? ना, केस नाव जरा पार्लर मध्ये जाऊन शेपशेप देवा जरा केस करू ना करू भारी पार्लर मध्ये जाऊन केस कमी आणि तुमचं दाजी पहिल्यांदाच तुमच्या पुन्हा घेऊन चालल्यात बर का पार्लर मध्ये काय नाही काय नाही पार्लर माहित हाय पण गेलो नाही पार्लरच्या पर, दरवाजा जाऊन उभा राहायचं किती खर्च येतोय किती खर्च येतोय त्याच्यामुळे का आपण पार्लर मध्ये गेलो नाही पण किंवा म्हणलं घेत्याला सत्तर ऐंशी रुपये काय माहित आता आपण नाही गेलो त्याच्यामुळं माहित नाही आता माग आहे पण जायचं म्हणलं मग नाही विचार करून जमत होय बाबा बही आपल्या जेव्हा जे आपण करायची काम तर आयुष्य भरखर माणसाला सुट्टी नाही जेवणात माणसाला कस आहे सुट्टी नाही रोज काम हा रोज काम केलं तरी नाही बट फिट का पावी एखादी अयो ती तुझी चाल तुरू तुड उडत उडते केस भुरु भरु डाव्या डोळ्या वा बट ढळली ती धावे गान तशी म्हणलं डाव्या डोळ्या एखादी बट घेऊन चलायला फिरायला एखादी बट फिट कापून का का या बाबा काय नाही माझं म्हणणं शिंदूर लावते की तुमचं दाजीच लावते आलं लावा सिंदूर आता डाव्या हाताने त्याला काय होत या मुवी हाताने लावते लावा आज दाज मिनटूर लावणार कशाला तुमचं दाजी लावणार आज तुमच्या पूनम ताईला ती का कुठून बघा अव तुम्ही काय तुम्हाला काडी कोणची कशी लावायची हे भी कळत नाही का तेवढे नीट लावा धरताय ना मोबाईल भावांना बहिणी ना आता तुमचं दाजी लावते तुमच्या ताईला शिंदूर बघा आता तुमचं दाजी लावते बर का तुमच्या पनम ताईला सिंदूर सिंदूर लगा काय म्हणतात पण नेट लावाय आवाज कसं येईल पलीकडच्या साईड न येत सिंदूर कसा लावते ती सुद्धा तुमच्या दाजींना माहिती नाही आणि कसा लग्नात लावला काय नाया इथे लावायचं बघा बाव ला बर बावा ना बहिणी ओके दिसत आहे बघा लावलाय तुमच्या दाजी निशिंदर डोक्यात केसात नेऊन सोडला ती बी एका साइडला लावला नीट लावा बरोबर लावला एका साइडला पुढे लावलं कुठं कुठं आव मधोमध की आता मधोमध लावलाय कि बरोबर तुझ्या मनाला लावू हा लावला लावला व लावला बा लाव का तुमच्या दाजीने चाललंय आता नाटपाटा जायचंय बाहेर फिरायला म्हणलं जावं पूर्ण पाहिलं आज घेऊन का ना हा यावं थोडं बाहेर फिरून म्हणलं बघू ती शिंदूरची वाटली देऊ काय किशात घालून ठेवली काय मग आता काय करणार मग बघा भाव बहिणी न तुमच्या दाजीने तुमच्या पुनमताईच्या डोक्ष्यात म्हणजे काय म्हणतात कपाळावर शिंदूर लावलेला आहे आणि तुमची ताई आता कशी दिसती पैकी मस्त पैकी दिसती ना एकच नंबर दिसते का नाही सांगा कमेंट करून सगळ्यात हा वारी सांगा कस काय जोड दिसते वारे दिसते ना आता दहा एकदम बी एकदम टाकाटक मध्ये राहणार भावांना आवडलाय तुमची पुनमता प्रयत्न करते का टकाटक मध्ये राहण्याचा म्हणलं आमच्या भावांना बहिणीना पुनमता अशी टाकाटक राहिलेली हसत खेळत राहिलेली ही आवडती त्याच्यामुळं तुमची पुनमता पुढे टकाटक राहण्याचा प्रयत्न करणार आणि आमच्या बहिणींचं म्हणणं आहे ताईने ड्रेस घालावा तर एका दिवशी ड्रेस घालून पण दाखवण तुम्हाला कशी काय दिसती ती बर का आणि थोडस काय म्हणतात फॅशन फॅशन फॅशनबाज पण राहायला शिकू आपण फॅशन आप पन... बहीण भाऊ चांगले राहतात म्हणलं आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे ना कारण की जी आमची जी व्हिडिओ बघणार पूनम ताईचा जी व्हिडिओ बघणार जी भाऊ बहीण आहे ती एकदम Uh, म्हणजे त्यांना कसं वाटतं की दाजी पुनमताय एकदम अशा फ्रेश फ्रेश दिसल्या पाहिजेत आणि आज तुमची पूनमताय चाललेली आहे थोडीशी म्हणजे आपला आठवड्याचा बाजार करायला चालली पण म्हणलं थोडस पार्लर पण करावं म्हणजे लय वाकडी तिकडी होका होका अशी ही झालेली आणि पार्लर ही झाल्यात केसांना जरा शेप दिला म्हणजे भारी वाटते मस्त वाटते थोडीशी कट पण करू एक सारखी एकसारखी नाही राहिलं तर तशीच आली म्हणायचं माघारी आता तुमची पूनमता पार्लर मध्ये जायचं 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 पण तेच काय बिनबरोशिक ती डोक्यात राहत नाही ना आता बाजार करायला लागलं म्हणजे तुम्ही गेले परत म्हणायला नको बाई पैसे जात त्यांनी परत माघारी चला आपल्या घरी निघून चला असं बी व्हायला बसले हा मस्त तुमच्या पुनमताला वाटतंय की चांगलं राह चांगलं मस्त घेतलेला निर्णय भावांना बहिणीनं आज तुमची पूनमताई जरा फिरायला जाणार आहे आणि दिवशी आपण आहे ना सहकुटुंब सहपरिवार पुरें पण घेऊन जाणार बाहेर आता सध्याच जरा वातावरण व्यवस्थित नाही त्याच्यामुळं तुमच्या म्हणजे आणि कसं आहे तालुक्याच्या गावाला नको बी वाटत काय जात आणि लय धागाट वातावरण हे दुखणी वाहिनी यायचं काम आहे सगळी जात नाहीत ना आपल्या इनावर सगळी जात नाहीत मग कसं होतं की ठीक आहे जण जायचं म्हणलं तर दाटी वाटी होती गाडीवर त्याच्यामुळे मग आपलं दोघंच जायचं आणि आपलं काय असंच काम करायचं आणि यायचं माघारी पाठशिरी लवकर आपले लेकरा बाळात घरी लगेच हा हाय का नाही बाजार आता बाजार आणायचा आज मस्त पैकी आपला आठवडे बाजार चला मग चला, चला, चला मग आता तालुक्याला गेल्यावर टाकला असता आमच्या भावान बहिणींसाठी एखादा व्हिडिओ पण काय होतं तिथले मान्सून तीन राहते ती आणि मग तुमची पूनमताई नाही बनवत तिथं व्हिडिओ काय असेल ते आपलं घरी घरी काय असेल ते आमच्या भावांना बहिणींना घरीच दाखवत असती आणि तुमची पुनमताई आता खुश आहे बरं का भावांना बहिणींना टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही तुमच्या पुनमताईने पण डोक्यातला विचार काढून टाकलेला ओके आहे जी हमारे काय आपके दाजी के साथ हम घूमने आपुमने और गाडी और आपके दाजी हमको पार्लर लेके आपा आ, और नाही दारा मे बैठक राहगा नाही दाजीने घेऊन जायगा ना तर पार्लर के दारा में के दाजी बैठक पैसा खर्च करनाच पडेगा करू आज बायको साठी खर्च करावाच कर लागणार ना तुमच्या पुनदाईसाठी दहा पाच रुपये तुमच्या दाजीला खर्च करायला लागणारच पाहिजेच खर्च करावाच लागल तुमच्या दाजींना करू खर्च करू आपण की म्हणलोय हो एवढा तेवढा खर्च घरात मग आता त्याला काय चला तर आता आपली तयारी करू आता जायची आपण निघालो आता आपण मस्त पैकी शिवाने अपूर्वा पिलू आता मस्त घरीच राहते आणि तुमची पुनमताईन दाजी आहे त्याला एक दीड तासात आणि भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये भावांना बहिणींना पुढचा व्हिडिओ काय असेल सांगू नक्की चला बाय बाय घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय